चला आपण गोविंद काढला, या वर्षी आपल्याकडे पोरं नव्हती, आपण दोन्ही दोन गोविंद एकत्र करून बाहेर पडायचा प्रयत्न केला. त्या वर्षी असं होतं ना की आपण कॉन्सर्ट कडे गेलो, एवढे दिवस वाईट होते ना दादा, त्यावेळेला स्पॉन्सर लोक जे आपल्या पाठीवरती होते किंवा भरपूर जण मदत करायचे त्या लोकांनी पाठ फिरवली होती. बऱ्याच लोकांनी काय म्हणतात मॅनबळ पण संपलेलं आणि आर्थिक पण बळाची आपल्याला गरज होती, त्यावेळेला कोणी उभं राहिलं नव्हतं. तर आम्ही असंच रोहित आम्ही असं ठरलं आणि दादाकडे गेलो, दादाच्या ऑफिसला बसलो. दादा मला शब्द पण सुटत नाही, म्हणजे त्यावेळेला असं होतं की पूर्ण कच्चीकरण झालेलं, गोविंद राहील गोविंद बंद होईल असा क्षण होता त्यावेळेला. दादाच्या ऑफिसमध्ये बसलो, दादाला बोललो असा असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला तुझी गरज आहे. पण दादाचा पहिला प्रश्न हे होता की पहिले तुम्हाला जो माणूस देतो ज्यांच्याकडनं तुम्हाला येतं त्याच्याकडनंच घ्या, तुम्ही इथे तिथे जाऊ नका, मी तुमच्या पाठीशी उभा आहे, काय कमी पडलं तर मी आहेच. पण तरी शेवटी काय झालं नाही आणि दादा त्यावेळेला उभा राहिला आपल्या पाठीमागे. आणि मला दादा नेहमी बोलत असायचा की तू प्रयत्न कर, तुम्ही लोक प्रयत्न कर, तू माणसं जमव, तू आर्थिक मदतीची. तेव्हा म्हणजे खरंच कोण नव्हतं, बरेच लोक असे पण बोलले की तू बंद ठेव, तुम्ही दुसऱ्या गोविंदामध्ये सामील व्हा, कारण का हे पडतंय तुम्ही लागतंय. पण एकच माणूस असा होता की दादा होता, त्या दादा मागे उभा राहिला. तो दादा बोलला की तू परत उभा राहशील, तू माणसं जमा कर, तू फक्त माणसं जमा कर, तू पुन्हा येशील, पुन्हा उभा राहशील. आणि तुझी ऍक्च्युली तू ताकद आहे, तू आमच्या गोविंदाचा आत्ताचा ना तू बॅकबोन आहे खरं, म्हणजे तू उभा राहायला आम्हाला शिकवलं पुन्हा. कोणतरी लागतो की तू उठ आणि लढ, मन बोलतो ना तो दादा आहे. पण आधी बोलला ते त्यातल्या अनेक गोष्टी खऱ्या. ज्या वेळेला आम्ही तिघ जण या बिल्डिंगच्या आतमध्ये उभा राहायचो, आमच्यासोबत आम्ही आत उभा असायचो ना, त्याला आमची हीच चर्चा असायची. मी दोघांना पण सांगायचो काळजी करू नका, मेहनत कर, प्रामाणिक प्रयत्न कर, एक दिवस उभे राहणार. आणि मला 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 आश्चर्याचा धक्का आहे की ते एवढ्या लवकर उभे राहाल अशी अपेक्षा पण नव्हती. कारण मी ज्या गोविंदा पत्ता होतो, म्हणजे मी जो गोविंदा सुरू केला होता तो 2007-08 सुरू केला होता, बरोबर आहे. 2007 पासून 2024 पर्यंत आम्ही 7 लावतो. पण मला तो दिवस माहिती आहे की 6 ठर लावताना पण हा मुलं जमा करायचा आणि माझ्या इथं यायचा. त्यावेळेला मला दरवेळेला खात्री होती की नाही यावेळेला आम्ही उभे राहू, यावेळेला उभे राहू. दरवेळेला मला न भेटता हा निघून जायचा, दर पडायचे, मी अनाउन्समेंट करायचो, रोया वर यायचा, पण कोमल कधीच वर नाही आला. पण यावेळेला मला पूर्ण खात्री आहे तुम्ही 8 लावाल आणि माझ्या व्यासपीठावर कोमल आलेला असेल.